श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे दत्त जयंती आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीबरोबरच आज आहे अन्नपूर्णा जयंती. तर अन्नपूर्णा जयंती जी असते तर ती अन्नपूर्णा मातेला समर्पित असते. त्यामुळे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला काही वस्तू अर्पण करायच्या असतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आज बघून घ्या, जेणेकरून आपल्याकडनं अन्नपूर्णा देवीची सुद्धा सेवा होईल. तर बघा, आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, अडचणी असतात, कर्ज असतात, तर त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये असणारा जी काही आपली लक्ष्मी असते तर ती घरामध्ये थांबत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असते. मग ते आपल्या घरामध्ये अनेक सततच्या अडचणी असू द्या, मग अनेक सततचे दोष असू द्या, भांडण असू द्या, कटकट असू द्या, वादविवाद असू द्या, यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही. तर त्यासाठीच आज दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये हे जे काही दारिद्र्य आहे, कर्ज आहे, अडचणी आहे, तर त्या दूर होतील. रोजच्या तुलनेमध्ये दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती 1000 पटीने दत्त जयंतीच्या दिवशी जास्त असतात. आणि या दत्त तत्वांचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काही विशिष्ट उपाय आणि विशिष्ट सेवा करायच्या असतात, ज्यामुळे या दत्त तत्वाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. दत्त जे आहेत, भगवान दत्तात्रेय जे आहेत, तर ते अत्री ऋषी आणि अनुसया मातेचे ते पुत्र आहेत. भगवान दत्तात्रेय जे आहेत तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या म्हणजे शंकर या तिघांचे स्वरूप मानले जाते. आणि जर आपल्याला या तिन्ही देवांची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल एकत्र, तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांची सेवा करणं हे आपलं विशेष कर्तव्य असतं. आपण घरामध्ये आज गुरुचरित्राचा जे 14वा आणि 18वा अध्याय असतो तर तो वाचन करावा, त्याचबरोबर अध्याय 4 तर तो सुद्धा आज वाचन करावा. अध्याय 4 दत्तांचा जो जन्म आहे तर त्या जन्माबद्दलची माहिती दिली आहे. तर अध्याय 14 तुम्ही आज घरामध्ये वाचन करू शकतात. हे जे अध्याय आहेत तर ते दत्त जयंतीच्या दिवशी वाचणं खूप गरजेचं असतं, कारण गुरुचरित्राचं पारायण जर आपल्याकडनं झालं नाही तर हे अध्याय जर वाचले तर आपल्या जीवनातील जे काही त्रास असतात तर ते सुद्धा दूर होतात आणि गुरुचरित्राचं पारायण केल्याचं सुद्धा पुण्यही आपल्याला मिळत असतं. आज आपल्याला संध्याकाळी काय उपाय करायचा आहे ते बघूया. आता बघा, आपण हा उपाय कशासाठी करत आहोत. आपल्या घरामध्ये सततचे जे काही भांडण असतात, कटकट असतात, वादविवाद असतात, ज्या सततच्या काही गोष्टी असतात त्या खूपच आपल्या मागे लागलेल्या आहे आपण, आणि त्यातनं आपल्याला काहीतरी कुठेतरी अडचणीच येत आहे, प्रत्येक कामात अडचणी येत आहे. तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, या उपायासाठी तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे. कापूर घेतल्यानंतर तो तुम्हाला एका वाटीमध्ये प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्याबरोबर तुम्हाला लागणार आहे तर ते म्हणजे दालचिनी आणि एक काळी मिरी तुम्हाला लागणार आहे. 1 ते 2 काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि थोडासा दालचिनीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. काळी मिरी, दालचिनी जे असतात तर त्या आपल्या घरामधल्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट करण्याचं काम करत असतात. लवंग वेलची आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे करत असतात. तर त्यामुळे एक दालचिनी आणि एक काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये हे काही दोष आहेत तर ते प्रथम दूर होतील आणि त्यानंतर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल. दालचिनी काळी मिरी घेतल्यानंतर तुम्हाला त्या भांड्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही कापूर घेतलेला आहे तर त्या कापूरमध्ये ही दालचिनी आणि काळी मिरी ठेवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण घरभर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करून पूर्ण घरामध्ये ही जी वाटी आहे तर ती फिरवायची आहे. वाटी फिरवल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरट्यावरती यायचा आहे. उंबरट्यावरती आल्यानंतर तुम्हाला ही वाटी तिथे ठेवायची आहे आणि ही वाटी तुम्हाला तिथे प्रज्वलित करायची आहे, म्हणजे जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. त्यानंतर याची ही जी राख आहे तर हे सर्व जळून झाल्यानंतर याची जी राख आहे ती थंड झाल्यानंतर तुम्हाला ही राख कुठे तुम्ही टाकून देऊ शकता, पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा मग तुम्ही ही जी राख आहे तर ती अशा ठिकाणी टाकायची जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही. एखाद्या झाडाखाली टाकली, निर्माल्यामध्ये टाकली तरीही चालेल, फक्त कचऱ्यामध्ये टाकू नका. कारण काय असतं, आपण त्यावरती सेवा केलेली असतं आणि ती सेवा आपण कचऱ्यामध्ये टाकतो हे कितपत योग्य आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीची ही जी माहिती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे माहिती. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा
व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर काही अशा अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेस 5 नंतरचा कालावधी असतो तर संध्याकाळी 5 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. तर करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.